गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। उत्पल पर्रिकर यांना भाजप पणजीत उमेदवारी देत नसेल तर सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन त्यांना पाठिंबा द्यावा, हीच मनोहर पर्रिकरांना खरी आदरांजली ठरेल असं मत शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत यांनी व्यक्त केलं। राऊत यांच्या या विधानामुळे पणजीच्या भाजप उमेदवारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। पाहूयात या संदर्भातील इनसाइड स्टोरी। पणजी मतदारसंघात भाजपची उमेदवारी बाबूश मोन्सेरात यांनाच देण्याचे संकेत जाहीरपणे मिळाल्यानंतर मनोहर पर्रिकरांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर दुप्पट जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागले। भाजपच्या पणजीतील मेळाव्यानंतर आता मागे वळून बघणार नाही असं म्हणत उत्पल यांनी ट्विटरवर आपले इरादे स्पष्ट केले। त्यानंतर त्यांनी पणजीत सक्रिय होत मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। उत्पल यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बाबूश यांनीही एक पाऊल मागे घेत जोपर्यंत उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत आपण प्रचाराला सुरुवात करणार नसल्याचं स्पष्ट केलं। एकीकडे पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत बाबूश यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत देताना दिसतात, मात्र उत्पल यांच्याबाबत ते काहीशी नरमाईची भूमिका व्यक्त करतात। त्यामुळे अखेरच्या क्षणी उत्पल यांना उमेदवारी देऊन बाबूश मोन्सेरातना सांताक्रूझचा पर्याय देण्याची चाल भाजप खेळू शकते अशी स्थिती आहे। मात्र तसं झालं नाही तर उत्पल पर्रिकर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गोवा प्रभारी तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत आपली भूमिका जाहीर केली। उत्पल यांना भाजप तिकीट नाकारत असेल तर सर्व पक्षांनी त्यांच्या पाठीशी राहून आपला उमेदवार न देता उत्पल यांना निवडून आणावं, मनोहर पर्रिकर यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं राऊत म्हणालेत। उत्पल पर्रिकरांचा ज्या प्रकारे अपमान केला जातो मनोहर पर्रिकरांच्या चिरंजीवाचा, त्यांची लायकी काय हे असं विचारलं आम्ही, तर त्यांचं कर्तृत्व काय की पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी अशा प्रकारे तुम्ही बोलताय, तर माझी अशी भूमिका आहे जर उत्पल पर्रिकर, मला खात्री आहे उत्पल पर्रिकरांना उमेदवारी त्यांना द्यावी लागेल, ज्या प्रकारे आमचा सगळ्यांचा दबाव आहे उत्पल पर्रिकरांचा नाही, आम्ही सगळे जे त्याच्या पाठीशी उभे राहिलो त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला उत्पल पर्रिकरांचा विचार करावा लागतो आहे, तो केला जातो आहे दिल्लीमध्ये, हे पण तुम्हाला आम्ही सांगतो, पण नाही झालं। आणि उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रिकरांच्या मागे ठामपण उभं राहावं अशी आमची भूमिका आहे। संजय राऊत यांच्या या विधानाला इतर पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे। शिवाय ज्या तत्परतेनं मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले ते पाहता पणजीत उत्पल यांचं बंड कसं शमवायचं हा पेच पक्षासमोर असल्याचं स्पष्ट होतं। भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी 19 जानेवारीला जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर पणजीची उमेदवारी पक्षासाठी डोकेदुखी ठरली। बाबूश मोन्सेरात सारख्या संपूर्ण तिसवाडी तालुक्यावर प्रभाव असणाऱ्या नेत्याला दुखावून चालणार नाही हे भाजप श्रेष्ठींना पक्क ठाऊक आहे। मात्र पणजीचा तिढा सोडवताना बाबूशना थोपून धरण्याची कसरत भाजपला करावीच लागेल। सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।